आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बीड मध्ये चक्क लाडक्या बोकडाचं बारसं करण्यात आलंय. 9 महिन्याच्या बोकडाचा नामकरण सोहळा पार पडलाय. चोपनवाडीतल्या शेतकऱ्यानं त्याचं प्रेमानं नाव ठेवलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बोकडाचं बारसं झालंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लहान बाळाचं नामकरण करण्याचा शुभ दिवस समजला जातो. मात्र या शेतकऱ्यानं आपल्या बोकडाचं नाव मात्र बारसं जे इथे केलंय. बीड जिल्ह्यातील चोपनवाडीतील शेतकऱ्यानं आपल्या लाडक्या बोकडाचं नामकरण केलंय. विशेष 8 महिन्याच्या बोकडाचं माणसाच्या जन्म सोहळ्याप्रमाणे अत्यंत उत्साहात नामकरण सोहळा पार पडलाय. माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी गावचे हे शेतकरी आहेत. त्यातच त्यांनी 9 महिन्याच्या बिटल जातीचं बोकड 70,000 रुपयात खरेदी केलं. जसं आपण आपल्या कुटुंबातील लहान मुलाचं नामकरण करतो अगदी तसं या बोकडाचं नामकरण झालंय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी आमिर हुसेन. आमिर, बोकडाचं नामकरण करण्यात आलंय, मात्र या बोकडाचं नाव काय ठेवण्यात आलंय? नक्कीच रुबीना, माजलगाव तालुक्यात तिथं एक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळीपालन चालू केलं होतं. त्यात त्यांनी एक 70,000 ला बोकड आणला होता आणि त्याचा गुढीपाडव्याच्या निमित्त त्यांनी नामकरण केलेलं आहे. जसं आपण लहान मुलांचं एक नामकरण कार्यक्रम घेतो हे तसं प्रकारे ह्या माणसाने एक बोकडाचं नामकरण करून त्याचं हे केलेलं आहे. काल काल गुढीपाडव्यानिमित्त काल दुपारी हे कार्यक्रम आयोजित माजलगाव इथे आयोजित करण्यात आला होता. गावकरी त्या ठिकाणी त्याच्या घरापाशी जमले होते. ढोल ताशांनी तिकडे स्वागत करण्यात आला होता. त्यानंतर त्याचं नामकरणचा जो सोहळा होता ते पूर्ण त्याप्रमाणेच बोकडाचं करण्यात आलेलं आहे. निश्चित, धन्यवाद आमिर ताजे अपडेट देण्यासाठी. लाडक्या बोकडाचं नामकरण गुढीपाडव्याच्या निमित्तानं करण्यात आलं.